नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. कुवन वार्ता लाईव्हच्या आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात आज आपण फोमेंटो मीडिया समूहाची जी चार वृत्तपत्रं आहेत त्यांच्या फ्रंट पेजवर कोणकोणत्या बातम्या छापून आलेल्या आहेत त्या पाहणार आहोत. तर आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करताना गोयकार अनेक दिवसांपासून ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून अखेर रविवारी गोव्यात दाखल झालेला आहे आणि त्याविषयीची जी काही बातमी आहे ती आजची आजचा गोवन वार्ता म्हणा किंवा भांगरभुई वृत्तपत्र म्हणा यांनी आपल्या पहिल्या पानावर चांगली मोठी आणि सविस्तर अशी बातमी दिलेली आहे. मान्सून आलाय खरा, पण मान्सूनच्या येण्याने एका डोळ्यात हसू तर एका डोळ्यात आसू अशी काहीशी परिस्थिती, असं काहीसं चित्र जे आहे ते गोव्यात पाहायला मिळतं आहे. या मान्सून आल्यानंतर जो पहिलाच पाऊस झालेला आहे, या पहिल्याच पावसात गोव्यात 3 बळी गेलेले आहेत. त्यामुळे जे काही सविस्तर वृत्त आहे ते पाहूया. आज गोवन वार्ताने काय बातमी दिलेली आहे. मान्सूनच्या येण्यानं गोयकरांना दिलासा मिळालेला आहे. एवढे दिवस प्रचंड उकाडा होता, घामाच्या धारा लागल्या होत्या, घरात बसवत नव्हतं. बाहेर जो पडणारा नोकरदार वर्ग होता, विद्यार्थी म्हणा, त्यांनाही या उकाड्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. त्यांना कुठेतरी आता दिलासा मिळालेला आहे. हळूहळू जे आहे तापमान ते घटतं आहे, वातावरणात थंडावा निर्माण झालेला आहे. आणि यानंतर आता मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील 3 दिवस आहेत तो पाऊस सलग पाऊस होणार असल्याचा इशारा गोवा हवामान खात्याने दिलेला आहे. रविवारी जरी मान्सून दाखल झाला असला तरी तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही आहे. जो काही पाऊस झाला तो हलक्या स्वरूपाचा असा पाऊस होता. तरी पण रविवारी पणजीतील कमाल तापमान हे 33 तर किमान तापमान 24° सेल्सिअस राहिलं होतं. त्यामुळे काही थोड्याफार प्रमाणात जो काही उकाडा होता तो उकाडा होत होता. त्याचप्रमाणे मुरगावातील कमाल तापमान 30.6 तर किमान तापमान 24° सेल्सिअस राहिलं होतं. आज सकाळीसुद्धा ज्ञानेश्वर तू येताना तुला वाटेत पाऊस मिळाला असेल. राज्याच्या विविध भागात थोड्याफार प्रमाणात आज सकाळीही पावसाच्या सरी या बरसलेल्या आहेत. आणि या हा पाऊस सुरू झाल्यानंतर एक मोठी अशी घटना जी घडलेली आहे ते फोंडा येथे एक झाड पडून माय लेकीचा मृत्यू झाल्याची बातमी रविवारी येऊन धडकलेली आहे. पहिल्याच पावसात या माय लेकींचा मृत्यू झाला. तर वागातोर हा जो समुद्र किनारा आहे तिथे एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झालेला आहे. तर ही जी झाड पडण्याची घटना घडलेली आहे ती फोंडा तालुक्यात झालेली आहे. बेतकी फोंडा इथे काँक्रीटचं शेड होतं, त्या शेडवर झाड पडून या मायलेकींचा मृत्यू झाला. तर दुसरी ही घटना आहे ती घडलेली आहे जसं सांगितल्याप्रमाणे वझरात वागातोर इथे इथे एक 22 वर्षीय युवक अनूप कुमार हा आपल्या मामासोबत गोव्यात आलेला होता आणि आपल्या मित्रांसोबत तो समुद्रकिनारी गेला असता तिथे समुद्रकिनारी सेल्फी काढण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि ह्या याच सेल्फीने त्याचा घात केला. आपण पाहिलं असेल ज्ञानेश्वर की बऱ्याचदा जे सुरक्षा रक्षक असतात समुद्रकिनारी ते अनेक वेळा समुद्रकिनारी धोक्याच्या ठिकाणी उभं राहून सेल्फी काढू नका अशा वारंवार आपल्याला सूचना देत असतात, पण हे पर्यटक कुठेतरी या सूचनांचं पालन करताना दिसत नाहीत. आणि त्यांची ही मस्ती म्हणा किंवा जो बेफिकीरपणा म्हणा, गोव्याचा समुद्रकिनारा म्हणा, गोव्याचा निसर्ग म्हणा, त्यांना घालत असलेली भुरळ यात कुठेतरी त्यांना आपला जीव गमवावा लागतो. तर गेल्या 2-3 दिवसांपासून जो काही हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे तर पेडणे, केपे, मुरगाव, साखळी यासारख्या भागात मात्र मुसळधार पाऊस असा झालेला आहे. बाकीच्या
गोव्याचा बाकी जो काही भाग असेल तिथे तुरळक सरी बरसल्या असतील, पण हे जे काही भाग आहे तिथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. आणि या पावसात जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे तिघांचा बळी गेला आहे, त्याचप्रमाणे इतरही जे नागरिक आहेत त्यांच्या शेतीचं थोड्याफार प्रमाणात नुकसान झालेलं आहे. घरांवर झाडं कोसळून लोकांचं नुकसान झालेलं आहे. गाड्यांवर झाडं कोसळण्याचे प्रकार घडलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे ज्ञानेश्वर, अनेक आपण पणजी स्मार्ट पणजी सिट पणजी शहर आहे त्याचंच इथे उदाहरण देऊया. पणजी शहरातच अजून मान्सूनपूर्व कामं आहेत ती पूर्ण झालेली नाही आहेत. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीची कामंही अद्याप सुरू आहेत ठिकठिकाणी. आणि अशातच हा पाऊस येऊन धडकलेला आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पणजी शहरात ठिकठिकाणी छोटी छोटी डबकी निर्माण झालेली आहेत. त्यामुळे जे काही येणारे जाणारे असतील, प्रवासी असतील, त्यांना या सगळ्या परिस्थितीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे. काही 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं की फोंडा शहरातून एक बातमी आलेली होती. शुक्रवारी रात्री जो मान्सूनपूर्व पाऊस झाला त्या पावसात फोंडा शहरातील जो जुनं बस स्टँड आहे त्या परिसरात गटार अक्षरशः तुंबले आणि त्या गटाराचं पाणी रस्त्यावर आलं. तिथे रस्त्याशेजारी भाजी विक्रेते बसतात, फळ विक्रेते बसतात, त्यांना या सगळ्याचा प्रचंड प्रमाणात त्रास झाला. त्याचप्रमाणे सकाळच्या वेळी जे कोणी नागरिक असतात ते बाहेर पडतात खरेदीसाठी, भाजी खरेदी म्हणा, फळ खरेदी म्हणा, किंवा कामावर येणारा जाणारा नोकरदार वर्ग असतो, या सगळ्यांना सुद्धा त्या पाण्यातून वाट काढत पुढे जाणं खरंच खूप कठीण बनलं. कठीण झालं. त्याचप्रमाणे एका बाजूने सरकार यापूर्वी म्हणजे मान्सून येण्यापूर्वी परत परत सांगत होतं की मान्सूनपूर्व कामं झालेली आहेत. सरकारचं एक सांगणं आणि जे काही आता मान्सून आल्यानंतर चित्र दिसतं आहे, त्यामुळे खरंच एक प्रश्न पडतो आहे की खरंच ही मान्सूनपूर्व कामं झाली होती का. तर त्या आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे झाडं तोडणं हे बेकायदेशीर असल्याचं सरकार वारंवार सांगत आहे. पण ज्ञानेश्वर, तुझ्याच भागातून, पेडणे भागातून शनिवारी एक बातमी आली होती की एका खाजगी जागेतील झाडांची बेकायदा कत्तल सुरू आहे. तर हे किती प्रमाणात बरोबर आहे? जसं बघितलं की आम्ही पेडण्यातून वारंवार बातम्या येत असतात की कुठेतरी झाडं तोडणी सुरू आहे, नंतर बेकायदेशीर लँड फिलिंग सुरू आहे, अशा प्रकारच्या बातम्या शनिवारी एक आली होती विरनोड्यातील. त्यानंतर पेडण्यातून जे काल बातमी आली ती म्हणजे पेडणे नगरपालिका क्षेत्रात एक असाच पद्धतीचा प्रकल्प सुरू आहे. आणि याची कुठलीही माहिती स्थानिक पंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, जे पंचायत असो किंवा नगरपालिका असो, यांना कुणालाही नसती. किंवा ज्या नगरपालिकेवर नगरसेवक असतात किंवा स्थानिक पंचायतीवर पंच सदस्य असतात, सरपंच असतात, त्यांना काहीच याच्याबद्दल माहीत नसतं. असेही ज्यावेळी ते सांगतात त्यावेळी एक प्रश्न पडतो की यांना लोकांनी निवडून कशासाठी दिलं, जे गावात काय चाललं आहे त्याबद्दल जर यांना काहीच माहीत नाही तर हे करतात तरी काय, आणि यांचा उपयोग तरी काय आहे गावासाठी, हा देखील प्रश्न आहे. आणि असा पावसाने सर्वत्र झोडपून काढलेला आहे. जसं कोलवाळे येथेही आज एक सकाळीच अपघाताची जी बातमी आहे ती घडलेली आहे. आणि आता पावसामुळे अनेकदा काही ठिकाणात ज्यावेळी आम्ही पाहतो गाड्या सुरळीतपणे हाकता येत नाहीत, कारण पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यानं डोळ्यावर पाणी पडत असल्यानं कळत नाही की कुठून गाडी कुठे येते, गाडी रस्त्यावर उभी आहे की काय आहे, अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कळत नाहीत. नक्कीच ज्ञानेश्वर, जशी मान्सूनपूर्व कामांमध्ये जी काही धोकादायक झाडं असतात ती छाटणं गरजेचं असतं जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये. पण हे इथे फोंडा तालुक्यात मान्सूनपूर्व कामांच्या पार्श्वभूमीवर सगळाच उल्हास असलेला दिसून आलेला आहे. पहिल्याच पावसात मायलेकीला जीव गमवावा लागलेला आहे. हे खरंच खूप दुर्दैवी म्हटलं पाहिजे. पुढे जाताना राज्यात 1 जूनपासून थोड्याफार प्रमाणात का होईना पाऊस होतोय. तर 1 जूनपासून आणि आज 12 जून आहे, तर 1 जून ते 10 जूनपर्यंत किती प्रमाणात पाऊस झाला आहे याची जी काही आकडेवारी आहे ती गोवन वार्ता या मराठी वृत्तपत्राने त्यांच्या पावसाच्या बातमीत इथे दिलेली आहे. त्या आकडेवारीवर आपण एक नजर टाकूया. तर तालुकानिहाय ही आकडेवारी देण्यात आलेली आहे. म्हापशात गेल्या 24 तासात 32 इंच पाऊस झालेला आहे.
सॉरी 32 mm पाऊस झालेला आहे, तर 1 जूनपासून 44.2 mm पाऊस झालेला आहे, तर पेडण्यात 49.4, तर 1 जूनपासून 63.8 एवढा mm एवढा पाऊस झालेला आहे. फोंडा तालुक्यात 24 तासात मागच्या 18 mm पाऊस झालेला आहे, तर 1 जूनपासून 40.8 mm पाऊस झालेला आहे. पणजी राजधानी पणजीत गेल्या 24 तासात 49.2 mm पाऊस झाला आहे, तर 1 जूनपासून 52.7 एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. ओल्ड गोव्यात 47.6 गेल्या 24 तासात एवढ्या mm पावसाची नोंद झालेली आहे, तर 1 जूनपासून 54.2 एवढा 54.2 mm पाऊस झाला आहे. साखळीत गेल्या 24 तासात 28.2 mm पावसाची नोंद झालेली आहे, तर 1 जूनपासून 36.6 mm पावसाची नोंद झाली आहे. काणकोण तालुक्यात गेल्या 24 तासात 18.2, तर 1 जूनपासून 34.2 mm पावसाची नोंद झालेली आहे. दाबोळी परिसरात गेल्या 24 तासात 48.8, तर 1 जूनपासून 69.1 mm पावसाची नोंद झालेली आहे. मडगावात 22.1 एवढा mm पाऊस गेल्या 24 तासात झाला आहे, तर 1 जूनपासून 90.4 एवढा mm पावसाची नोंद झालेली आहे. मुरगाव परिसरात 51.7 mm, तर 1 जूनपासून 66.2 mm पावसाची नोंद झालेली आहे. केपेत 20 mm पाऊस झाला आहे गेल्या 24 तासात, तर 1 जूनपासून 110 mm पावसाची नोंद झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटचं सांगे तालुक्यात 22.4 mm पाऊस गेल्या 24 तासात नोंद झाला आहे, तर 1 जूनपासून 47.8 mm एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे, मान्सून सुरू झाला आहे राज्यात. तरी पण बिपर जॉय हे जे वादळ आहे समुद्रात आलेलं, ते त्याची गती वाढते, ते गतिमान होत आहे. गुजरातच्या कच्छ भागाला तसंच पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीला हे वादळ धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिलेली आहे. तर त्याचप्रमाणे देशातील जो किनारपट्टीचा भाग आहे, त्या किनारपट्टीच्या भागाला हे या वादळाचा तडाखा बसण्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यात गोव्याचं नावही आहे, त्यामुळे गोव्याच्या किनारी भागात जो काही जे कोणी राहतात किंवा राज्यात सध्या मासेमारी बंदी आहे, तरी पण अनेक मच्छीमार बेकायदेशीरपणे होड्या घेऊन समुद्रात जात आहेत, त्यांनी या गोष्टीची नोंद घेण्याची गरज आहे. हे बिपरजॉय जे वादळ आहे ते गतिमान झालेलं आहे, त्यामुळे समुद्रात गेल्यास समुद्राच्या लाटांची उंची आता वाढलेली असणार आहे, समुद्र खवळलेला असणार आहे, त्यामुळे याचा हे जीवघेणं ठरू शकतं अशा वेळी समुद्रात जाणं. त्यामुळे किनारी भागातील लोकांनीही विशेष काळजी घ्यावी आणि पुढील 3 ते 4 दिवस समुद्रात 3.5 ते 4 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट मच्छीमार समुदायाने, किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांनी या गोष्टीची विशेष नोंद करून घेण्याची गरज आहे. तर पुढची काय आहे बातमी ज्ञानेश्वर? पुढची बातमी आहे ती न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण या संबंधीची बातमी आहे. यंदा या वर्षीपासून, या अकॅडमिक इयरपासून नवीन शैक्षणिक धोरणांची राज्यात ही अंमलबजावणी केली जाणार आहे. KG ते 2 पर्यंत बालवाडी असो किंवा KG, अपर KG, लोअर KG, 1 आणि 2 हे जे वर्ग आहेत ते पहिल्या टप्प्यात घेतले जाणार आहेत. म्हणजे KG पासूनच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या शिक्षणाला सुरुवात होणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो 3री, 4थी आणि 5वी जे आपण पहिली शिकत होतो तो दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये 6वी, 7वी आणि 8वी आणि त्यानंतर 9वी, 10वी, 11वी आणि 12वी असे एकूण 4 जे आहेत ते भाग केलेले आहेत. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट आणि फोर्थ पार्ट. आणि या पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे बालवाडी, KG, अपर KG, लोअर KG, 1ली आणि 2री हे जे वर्ग आहेत त्यासाठी ज्या
सर्व शैक्षणिक संस्था ज्या गोव्यात आहेत राज्यात आहेत त्यांना एड्युकेशन डिपार्टमेंट म्हणजे शैक्षणिक खात्याकडे त्यांची नोंद करणं सक्तीचं होतं. ही नोंदणी करण्यासाठी 2000 शुल्क जो आहे तो आकारण्यात आलेला होता, परंतु आत्तापर्यंत फक्त 52 इन्स्टिट्यूट म्हणजे फक्त 52 संस्थांनीच एड्युकेशन डिपार्टमेंटकडेच म्हणजे शैक्षणिक खात्याकडे नोंदणी जी आहे त्यांची ती केलेली आहे. आणि याची तारीख जी आहे, डेडलाईन आहे, ही आता 15 जूनपर्यंत आहे. म्हणजे 15 जूनच्या पूर्वी सर्व शैक्षणिक संस्थांनी त्याच्याकडे आपली नोंदणी करणे आवश्यक होतं, कंपल्सरी त्यांना करण्यात आलेलं होतं. परंतु हे आता जर बघायचं झालं तर फक्त 52 इन्स्टिट्यूट जे आहेत, संस्था आहेत, त्यांनीच रजिस्टर केलेलं आहे. त्यामुळे आता आज 12 तारीख आहे आणि फक्त 3 दिवस आता बाकी आहेत. आणि या 3 दिवसात आणखीन किती अर्ज येणार आहेत याबद्दल आता पाहावं लागणार आहे. आणि सर्व शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या आता एड्युकेशन डिपार्टमेंटमध्ये कधी स्वतःला रजिस्टर करणार आहेत, आणि ज्या रजिस्टर झाल्यानंतर त्यांना एक प्रशिक्षण दिलं जाणार आहे की नवीन एड्युकेशन पॉलिसी संदर्भात विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं प्रशिक्षण द्यावं, नवीन शैक्षणिक जे धोरण आहेत ते कशा पद्धतीनं लागू केले जातील, आणि त्यांचा अभ्यासक्रम जो आहे तो कसा विद्यार्थ्यांना शिकवावा याबद्दलचं सर्व प्रशिक्षण जे आहे ते प्रत्येक वर्गाच्या शिक्षकाला टीचर्सना देण्यात येणार होता. आणि याच प्रशिक्षण देण्यासाठीच्या जे नोंदणी होती ती करणं सक्तीचं होतं. प्रत्येक जे शालेय संस्था आहे त्यांना हे नोंदणी करणं सक्तीचं करण्यात आलं होतं, आणि त्यासाठी 15 जून ही तारीख देण्यात आली होती. आणि या तारखेपूर्वी सर्वांनी रजिस्टर करा असं सांगण्यात आलं होतं, कारण शाळांना आत्ता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शिक्षकांनाही वेळेत प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. मला वाटतं एका महिन्याचं प्रशिक्षण जे आहे ते प्रत्येक शिक्षकाला देण्याचं ठरवण्यात आलं होतं शिक्षण खात्याकडून. आता जर शिक्षण खात्याकडून शिक्षण संस्था ज्या आहेत त्यात जर अशा पद्धतीची नोंदणी करण्यासाठी जर विलंब करत असतील तर त्यांना प्रशिक्षण त्यांचं कधी पूर्ण होणार, आणि ते प्रशिक्षण पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना ते शिक्षक कशा पद्धतीनं शिकवणार, आणि ज्यावेळी पावसामुळे पाऊस राज्यात लेट म्हणजे उशिरा दाखल झाला होता, आणि त्यासाठी पालक आणि अनेक राजकीय पक्ष असो किंवा समाज कार्यकर्ते असो शाळा पुढे ढकला म्हणून मागणी करत होते, त्यावेळी शिक्षण खात्याकडून असं सांगण्यात आलं होतं की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान जे आहे ते होता कामा नये. परंतु आता जर ह्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांनी जर वेळेत रजिस्टर केलं नाही, त्यांनी जर वेळेत प्रशिक्षण घेतलं नाही, तर या बाबतीत आता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होणार नाही का हा देखील तेवढाच प्रश्न आहे. आणि जर ते विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये यासाठी त्यांनी वेळेत रजिस्ट्रेशन करणं, वेळेत नोंदणी करणं सक्तीचं होतं. आता असाही अंदाज आहे की शिक्षण खात्याकडून जे ही डेडलाईन आहे ती डेडलाईन कुठेतरी वाढवली जाणार आहे, परंतु अशा पद्धतीची डेडलाईन वाढवणं हे योग्य दिसत नाही, कारण शैक्षणिक संस्था या जबाबदार संस्था असतात, त्यामुळे त्यांनी जबाबदारीने दिलेल्या वेळेत आपलं रजिस्ट्रेशन करणं हे सक्तीचं असतं आणि त्यांनी केलं पाहिजे. परंतु अनेक कारणास्तव हे कुठेतरी डिले होतं, वेळेत होत नाही, त्यामुळे आता त्यांच्यासाठी ही सर्वांसाठी वेळ मर्यादा जी आहे ती वाढवण्याचा प्रस्ताव आहे. परंतु अजूनही वेळ वाढवली जाईल की नाही हे निश्चित झालेलं नाही, फक्त आता प्रस्ताव आहे की वाढवायची का, कारण जर वाढवली तर अनेक ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांना रजिस्टर करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर त्यांना सर्वांना प्रशिक्षण दिल्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते राज्यात फर्स्ट ग्रुप आहे, म्हणजे LKG बालवाडी, LKG UKG पहिली आणि दुसरीपर्यंतचे शैक्षणिक क्लास ज्या आहेत त्या याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत. आणि या इन्क्लूड केलेल्या विद्यार्थ्यांना बालवाडीपासून LKG UKG जे शिक्षण आहे ते या वर्षापासून सुरू होणार आहे, आणि त्या पद्धतीनं ते शिक्षण पद्धती ज्या आहेत, न्यू एड्युकेशन पॉलिसी जी आहे, नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते पुढे लागू केले जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी वेळेत रजिस्टर होणं हे आता गरजेचं ठरणार आहे. आणखी 3 दिवस आहेत, या 3 दिवसातही मोठ्या प्रमाणात ज्या कोणी रजिस्टर केलं नसेल त्यांनी वेळेत रजिस्टर करणं आणि त्यांचं प्रशिक्षण जे आहे ते वेळेत पूर्ण करणं हे विद्यार्थ्यांसाठी तरी महत्त्वाचं आणि गरजेचं ठरणार आहे. तर या चर्चेत पुढे जाताना दुसरी एक महत्त्वाची बातमी आहे ती शेजारच्या कर्नाटकातून. जसं आपल्या सर्वांनाच माहिती असेल की एक महिना झाला असेल कर्नाटकात ज्या विधानसभा निवडणुका होत्या त्या संपन्न झाल्या, आणि तिथे काँग्रेसने बाजी मारत आपलं सरकार आहे ते स्थापन केलेलं आहे. आणि या
निवडणुकी दरम्यान प्रचार करताना काँग्रेसने कर्नाटकमधील जे नागरिक आहेत त्यांना जी जी आश्वासनं दिली होती ती त्या आश्वासनांची पूर्तता करायला आता जे काँग्रेसमधील सिद्धरामय्या सरकार आहे त्या सरकारने सुरुवात केलेली आहे आणि याच आश्वासनांच्या पूर्तीची सुरुवात करताना पहिलं आश्वासन जे दिलं होतं ते खास करून महिला वर्गासाठी होतं आणि ते आश्वासन आहे ते सिद्धरामय्या सरकारने पूर्ण केलेलं आहे. कर्नाटकातील महिलांना आता मोफत बस प्रवास करायला मिळणार आहे आणि ही बातमी आहे ती भांगरपुळी जे कोकणी मराठी वृत्तपत्र आहे कोकणी वृत्तपत्र आहे फोमेंटो मीडिया समूहाचं त्या वृत्तपत्राने पहिल्या पानावर छोटीशी बातमी याबद्दल छापून आणलेली आहे. तर हा जो मोफत बस प्रवास कर्नाटकातील महिलांना करायला मिळणार आहे तो एका विशेष योजनेखाली करायला मिळणार आहे. शक्ती योजना असं या योजनेचं नाव आहे जी कर्नाटक सरकारने आता राज्यात लागू केलेली आहे. या शक्ती योजनेअंतर्गतच या महिलांना मोफत प्रवास करायला मिळणार आहे मोफत बस प्रवास. 11 जूनपासून ही योजना आहे किंवा जो काही नवा नियम असेल तो कर्नाटक सरकारने राज्यात लागू केलेला आहे आणि या नव्या योजनेअंतर्गत हा मोठा असा दिलासा महिला वर्गाला मिळालेला आहे. जसं आपण पाहतो आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाहेर पडत आहेत अनेक महिला नोकरी करत आहेत त्यातही महिला जो काही पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात. त्यामुळे या ज्या काही नोकरदार वर्ग असेल महिला किंवा कामानिमित्त बाहेर पडणारा जो वर्ग असेल महिला वर्ग त्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत राज्याअंतर्गत 20 किलोमीटर प्रवास मोफत महिलांना करता येणार आहे असं या बातमीत सांगितलेलं आहे. भांगरभुईने जी बातमी छापून आणलेली आहे त्या बातमीत 20 किलोमीटर पर्यंतचा मोफत प्रवास महिलांना करता येणार आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी मोफत बस प्रवास मोफत वीज यासह 5 जी काही आहेत ते आश्वासनं दिली होती आणि या 5 आश्वासनांमधील हे जे पहिलं आश्वासन आहे ते कर्नाटकात काँग्रेस सरकारने पूर्ण केलेलं दिसून येतं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांसोबतच जो तृतीय पंथी वर्ग आहे या वर्गाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा सार्वजनिक वाहतूक जी बस आहे त्या बसमधून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महिलांना आंतरराज्यीय बसने प्रवास करायचा असेल तर ती सेवा मात्र यात मोफत नाही आहे. AC आणि वोल्वो वगळता सर्व सरकारी ज्या बसगाड्या आहेत त्या बसेसमधून महिलांना राज्यात मोफत प्रवास करता येणार आहे. हा जो एक मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे. AC किंवा वोल्वो बस वगळता शक्ती योजनेच्या अंतर्गत या बस आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत. फक्त ज्या काही सरकारी बसेस चालतात कर्नाटकात त्या बसेसमधूनच मोफत प्रवास करण्याची मुभा आहे ती महिलांना आहे. यामध्ये एक्सप्रेस बस सेवांचाही समावेश आहे असंही या बातमीत सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे शेजारच्या राज्यातून 20 किलोमीटर पर्यंत प्रवास करणाऱ्या महिलांना शुल्क माफ असेल तर ही एक जे काही आहे सेवा आहे ती कर्नाटक सरकारने महिलांसाठी दिलेली आहे. आता येणाऱ्या काळात जी 5 आश्वासनं होती त्यातलं एक तर आता कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने पूर्ण केलेलं आहे. आता राहिलेली 4 लवकरच पूर्ण होतील अशी आशा करूया. पुढची काय बातमी? याच जे मोफत प्रवास आहे तो कालच काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही या बसमधून महिलांसोबत प्रवास केलेला आहे आणि त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचप्रमाणे असा जो एक महिलांना मोफत प्रवास ही योजना केजरीवाल सरकारने दिल्लीत पूर्वी लागू केली होती आणि दिल्लीतील महिलांना मोफत प्रवास हा बसने दिला जायचा आणि ही पूर्वी सर्वात पूर्वी ती दिल्लीमध्ये त्यांनी लागू करण्यात आलेली होती. त्यानंतर आता
जसं आम्ही पाहिलं आहे की कर्नाटक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक भाजपकडून किंवा काँग्रेसकडून अनेक आश्वासनं दिलेली होती जाहीरनाम्यात. त्यांनी आश्वासनांची ही आश्वासनं आम्ही देतो ती, त्यामध्ये भाजपने जी आश्वासनं दिलेली होती ती 3 मोफत सिलेंडर, जे गोव्यातही पूर्वी आश्वासन देण्यात होतं देण्यात आलं होतं, ते गोव्यातलं आश्वासन फोल ठरल्यानंतर कर्नाटकातील महिलांना कळून चुकलं की हे 3 सिलेंडर काय आमच्या पदरी मिळणार नाहीत, त्या परस भाजप भावी काँग्रेसला मतं दिलेली चांगलं असं त्यांनी कदाचित चितलं असेल, आणि हे चितूनच त्यांनी काँग्रेसला मतदान केलं असेल. आणि काँग्रेसचा विजय झाल्यानंतर काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली ही जे आता आश्वासनं आहेत त्यांची पूर्तता करण्यास सुरुवात केलेली आहे. आता गोव्यातील दुसरी बातमी आहे जी कर्नाटकातूनच लिंक करतो मी, कारण कर्नाटकात विधानसभा निवडणूक लढवलेले सिटी रवी जे गोव्याचे भाजप प्रभारी आहेत ते काल गोव्यात दाखल झाले आहेत. आता ते गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी व्यापारी संमेलनात रात्री डिचोली त्यांनी सहभाग घेतला होता. या संमेलनावेळी केंद्रीय राज्य पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत होते, त्याचबरोबर सिटी रवी दयानंद सोपटे असो किंवा डॉक्टर चंद्रकांत शेट्टी जे डिचोलीचे आमदार आहेत या सर्वांची उपस्थिती होती. त्यांनी व्यापारी ज्या व्यापारी आहेत राज्यातील व्यापारी आहेत त्यांच्याशी संवाद साधला. काही व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या ज्या आहेत आणि सूचना आहेत त्या त्यांच्या समोर मांडल्या. यावेळी भाषण करताना सिटी रवीने एक स्पष्टपणे असं नमूद केलं आहे की जे मोदी सरकार आहे आणि मोदी आहेत ते आता फक्त देशात आणि राज्यात आणि देशात नव्हे तर ते जगात एक त्यांना रिस्पेक्ट आहे, वेगळा रिस्पेक्ट आहे. आणि ज्या जगात ते जातात त्या जगातील कशा पद्धतीने दुसऱ्या जगातील प्रेसिडेंट असो किंवा पंतप्रधानांनी कसं त्यांचं स्वागत केलं, त्यांच्याबद्दल कसं कमेंट केलं आहे, त्यांना कसं काय वागणूक दिली आहे याच्यावर त्यांनी भाष्य केलं. आणि त्यांनी असं म्हटलंय की आता मोदींची भारताला गरज आहे अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. त्यांनी काँग्रेसला सांगितलं की नेहरूपासून सुरू झालेलं हे घराणेशाहीचं राजकारण काँग्रेसमध्ये अजूनही सुरू आहे आणि भाजपमध्ये सर्वसामान्यातील जी व्यक्ती असते ती पूर्वी कार्यकर्ता असतो आणि ती कार्यकर्ता नंतर ती नेता बनते आणि आज पंतप्रधानांपर्यंत एक सामान्य कार्यकर्ता जो आहे तो पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचलेला आहे असं उदाहरण त्यांनी मोदींचं यावेळी देण्यात दिलं. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जे आहेत ते सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले असं त्यांचंही त्यांनी उदाहरण दिलं. त्यानंतर अनेक भाजपमधील राजकीय नेते जे आहेत त्यांची उदाहरणं देण्यात आली. त्यांनी सांगितलंय की पूर्वी ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या स्कॅमच्या बातम्या येत होत्या, आता स्कॅमच्या बातम्या येत नाहीत फक्त स्कीमच्या बातम्या येत आहेत असं त्यांनी काँग्रेसवर टीका करतात. कारण भाजपच्या ज्या आहेत त्या अनेक स्कीम्स उपलब्ध आहेत आणि स्कॅममध्ये भाजप सरकार नाही. परंतु दुसऱ्या बाजूने जर बघायचं झालं तर गोव्यात ज्यावेळी पूर्वी भाजपनेच गव्हर्नर म्हणून निवडले होते मलिक जे होते पूर्वी, त्यांनी गोव्यातून जाताना एक असा आरोप केला होता की गोव्यात पूर्णपणे भ्रष्टाचार सुरू आहे. आणि ज्यावेळी त्यांनी ही गोष्ट पंतप्रधानांच्या कानावर घातली त्यावेळी त्यांची गोव्यातून बदली करण्यात आली, त्यांना गोव्यातून दुसऱ्या राज्यात पाठवण्यात आलं. आता जर या स्टेटमेंटवर त्यांच्या या वक्तव्यावर सिटी रवी काय बोलणार आहेत का, जर त्याच्यावर जर जे त्यांनी आरोप केले त्याच्यावर जर इन्क्वायरी झाली, त्याच्यावर जर कुणीतरी जर तपास केला तर त्या तपासातून अशा स्कॅमच्या बातम्या समोर येण्याच्या चान्सेस खूप आहेत. कारण जर करप्शन होतं, जर करप्शनाचे आरोप आहेत तर करप्शन झालं म्हणजे स्कॅम हे होणारच, आणि फक्त स्कीम नव्हे तर स्कॅमच्या बातम्या ज्या येत नाहीत त्या तसुद्धा कुठेतरी झळकायला सुरुवात होणार आहेत असं आता म्हणावं लागणार आहे. दुसरी बाजू म्हणजे सिटी रवी जे गोव्याचे भाजप प्रभारी आहेत आणि आता सिटी रवी हे गोव्यात आल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार का, कारण ज्यावेळी काँग्रेसेतील 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून आजपर्यंत सर्वांना उत्सुकता आहे ती आता मंत्रिमंडळ फेरबदल कधी होणार आणि कोण नवीन मंत्री जे आहेत ते विराजमान होणार आणि पूर्वीचे 2 मंत्री जे मंत्रिमंडळात आहेत ते कोण घरी जाणार, म्हणजे कुणाचं मंत्रीपद हे काढून घेतलं जाणार याबद्दलची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच काल परवा एक दिगंबर कामत यांना पत्रकारांनी प्रश्न केला
दिगंबर कामत हे ज्यावेळी काँग्रेसमधून भाजपात त्यांनी प्रवेश केला त्यावेळी त्यांनी हास्यास्पद अशी उत्तरं दिली होती आणि कालही त्यांनी असंच एक हास्यास्पद उत्तर दिलं आहे, ते म्हणजे तुम्ही मंत्री कधी होणार असं विचारलं असता त्यांनी सरळ वरती बोट दाखवलं आणि त्याला विचारा म्हणजे देवाला विचारा अशा पद्धतीचं उत्तर जे आहे ते त्यांनी दिलं आहे. आता जर बघायचं झालं तर पत्रकार देवाशी कसे बोलणार हा देखील प्रश्न आहे, कारण ज्यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी दिगंबर कामत हे देवाशी बोलून आले होते. त्यांनी सांगितलंय की आपल्याला देवाने सांगितलंय की तू जा भाजपमध्ये म्हणून, त्यामुळे आता मंत्री कधी होणार हेही देवासोबत आता दिगंबर कामतांनाच बोलावं लागणार आहे आणि देवाकडून उत्तर दिगंबर कामतांनाच मिळवावं लागणार आहे. ते उत्तर मिळवून जे आहे ते जनतेला आणि आपल्या मतदारांना आणि गोव्याच्या जनतेला सांगावं लागणार आहे. त्यामुळे आता सिटी रवी गोव्यात दाखल झाले आहेत, त्यामुळे आता दुसऱ्या बाजूने सिटी रवी जे दाखल झाले आहेत ते आता गोव्यातील भाजप सरकारची विकास तीर्थयात्रा आहे त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी दाखल झाले आहेत की मंत्रिमंडळ फी रचनाबद्दल काही विचार होणार आहे, याच्यावर काही भाष्य होणार आहे, हे आता येणारा काळ ठरवणार आहे. कारण गोव्याची 9 वर्ष भाजप सरकारला पूर्ण झालेली आहे, 9 वर्ष भाजपच्या कार्यकाळानंतर आता केंद्राच्या कार्यकाळानंतर आणि गोव्यातील आता काय योजना आहेत म्हणजे काय विकास कामं या भाजपच्या कार्यकाळात डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळात झालेली आहेत याचा काय विकास कामं आहेत त्यांना भेट देऊन विकास तीर्थयात्रा ही भाजप कडून सुरू आहे. आता या अनुषंगाने ते गोव्यामध्ये दाखल झाले आहेत की मंत्रिमंडळ फी रचनाबद्दल विचार होणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे आणि याची ही वेळोवेळी अपडेट जे आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवित राहणार आहोत. तर पुढची बातमी आहे ती आगीची बातमी. गोव्यात भंगारड्डे आणि आग हे जे काही प्रकरण आहे ते नवीन नाही आहे. यापूर्वी अनेक भंगार अड्डे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं आपण वेळोवेळी पाहिलं असेल, ऐकलं असेल, वाचलं असेल. तर असाच एक भंगार अड्डा सुकूर परवरी इथे रविवारी रात्री असलेल्या एका भंगार अड्ड्याला आग लागल्याची घटना घडली आणि या ही आग एवढ्या मोठ्या स्वरूपाची होती की या आगीत 30 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. आणि ही द गोवन हे जे इंग्रजी वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्राने पहिल्याच पानावर याविषयी महत्त्वाची अशी बातमी दिलेली आहे. जवळपास 5 तास लागून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलेलं आहे. त्याचप्रमाणे या भंगार अड्ड्याच्या ठिकाणी असलेल्या 5 डिझेलच्या टाक्या वेळीच अग्निशामक दलाने बाजूला काढल्यामुळे एक मोठा अनर्थ असा टळल्याचं या बातमीतून सांगण्यात आलेलं आहे. रविवारी रात्री 12:30 दरम्यान ही आगीची घटना आहे ती घडल्याचं समजतं आहे. आणि गोपाळ पूजन यांच्या मालकीचा हा भंगार अड्डा होता असेही डिटेल्स या बातमीत देण्यात आलेले आहेत. मुख्य म्हणजे काही महिन्यांपूर्वीच हा जो भंगार अड्डा होता त्या भंगार अड्ड्यापासून काही अंतरावरच हा भंगार अड्डा पूर्वी होता. सध्या ज्या ठिकाणी आहे त्या जागेपासून काही अंतरावर तिथे या भंगार अड्ड्याला आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे तिथून हा भंगार अड्डा स्थलांतरित करण्यात आलेला होता. पण आता पुन्हा रविवारी रात्री त्या ठिकाणीही आग लागल्याची घटना घडलेली आहे. तर ही आग लागताच परवरी अग्निशामक दल आहे त्याला या आगीविषयी माहिती देण्यात आली आणि तातडीने वेळ न दवडता अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं. मात्र तोपर्यंत या आगीने एवढं मोठं रौद्ररूप धारण केलेलं होतं की त्यावर नियंत्रण मिळवणं मुश्किल होतं. त्यामुळे मदतीसाठी अग्निशामक दलाने म्हापसा, पिळणा आणि पणजी मुख्यालयातून जास्तीची जी काही आहे ती मदत मागवली आणि या चारही ठिकाणचे अग्निशामक दल या ठिकाणी दाखल झालं आणि या चारही टीम्सनी मिळून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते केले आणि यात त्यांना मदत झाली ती पावसाची. रविवारी रात्री पाऊस झाल्याने या भागात ही जी काही आग आहे मोठ्या प्रमाणात भडकलेली आग ती विझवणं अग्निशामक दलाला नक्कीच शक्य झालं. आणि ह्या भंगार अड्ड्यातील जे काही साहित्य होतं ते साहित्य काहीच बाकी राहिलेलं नाही आहे, पूर्णपणे जळून खाक झाल्याचं समजतं आहे. त्याचप्रमाणे ह्या भंगार अड्ड्याच्या शेजारी राहणारा जो कामगार वर्ग होता तसं शेजारची दुकानं होती
या दुकानांना काहीही नुकसान झालेलं नाही आहे. अग्निशामक दलाने वेळीच प्रयत्न केल्यामुळे या सर्वांचे प्राण आहेत ते वाचलेले आहेत. आणि बातमीनुसार जवळपास 80 लाखांची मालमत्ता अग्निशामक दलाने वाचवल्याचं समजतं आहे. या बातमीत जसं दिलं आहे की 30 लाखांच्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, पण जो भंगार अड्ड्याचे मालक आहेत त्यांनी जो दावा केला आहे त्यानुसार 80 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं ते म्हणत आहेत. पण आता जो काही नुकसान झालेला खरा आकडा आहे तो पूर्ण तपासांतीच तो आकडा समोर येणार आहे. त्याविषयीचे जे काही डिटेल्स आहेत ते समोर येणारच आहेत आणि गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमातून ते तुम्हाला ते तुमच्यापर्यंत डिटेल्स आम्ही नक्कीच पोचवू. आणि मुख्य म्हणजे या सगळ्या घटनेतील एक मुख्य बाब सांगायची म्हणजे ह्या भंगार अड्ड्याच्या आवारात प्रत्येकी 500 लिटर डिझेल असल्याच्या प्रत्येकी 5 टाक्या होत्या. म्हणजे प्रत्येकी टाकीत 500 लिटर डिझेल होतं. आणि ह्या डिझेल जर आग भडकली असती या डिझेलच्या टाक्यांमध्ये तर केवढं मोठं नुकसान झालेलं होणार असतं याचा आपण विचार न केलेला बरा. पण या सगळ्यातून एक मुख्य प्रश्न उपस्थित राहतो की भंगार अड्ड्याच्या ठिकाणी डिझेलचं काय काम. हा एक जो काही प्रश्न आहे तो या सगळ्या प्रकारानंतर उपस्थित झालेला आहे. आणि त्या दृष्टीनं जो काही तपास आहे तो किंवा शहानिशा म्हणूया आपण थोडक्यात या प्रकाराची ती आहे ती अग्निशामक दलाकडून सुरू आहे. त्यामुळे जे काही नक्की जी काही खरी गोष्ट असेल खरा जो काही प्रकार असेल तो लवकरच समोर येईल. पुढची काय बातमी आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी आहे ती कोकण सात या पेपरची आहे. पालखी सोहळ्याला गालबोट. आता संत ज्ञानेश्वर यांची अलंकापुरी येथे पालखी काल काढण्यात आली होती आणि या पालखीला सध्या गालबोट लागण्याचा एक प्रकार जो आहे तो घडलेला आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी जे वारकरी वर्ग जो होता तो टाळ मृदुंग आनंदमय साजरा करत असतानाच काही या पोलीस आणि या वारकऱ्यांमध्ये जी आहे ती बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांकडून त्यांना लाठीचार्ज करण्यात आली. हा जो प्रकार आहे तो एक या पालखीच्या सोहळ्याला गालबोट लावणारा हा प्रकार आहे. हा नेमका प्रकार म्हणजे ज्यावेळी वारकरी मंदिरात दाखल होणार होते त्यावेळी काहीच वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला आणि काही वारकऱ्यांना प्रवेश जो होता तो नाकारण्यात आला आणि हा प्रवेश पोलिसांकडून नाकारण्यात आल्यामुळे पोलीस आणि वारकरी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांनी फोर्सफुली म्हणजे त्यांना पोलिसांमध्ये त्यांनी जाण्याचा आत मंदिरामध्ये प्रयत्न केला, परंतु मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न ज्यावेळी वारकऱ्यांकडून झाला त्यावेळी पोलीस आणि वारकरी यांच्यात वाद निर्माण झाला आणि हा वाद जो आहे तो पुढे लाठीचार्ज करण्यात आला आणि वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्यामुळे या पालखी सोहळ्याला या आनंदाच्या सोहळ्याला आणि इंद्रायणीच्या काठावरील जो हा सोहळा सुप्रसिद्ध सोहळा आहे याला एक गालबोट लागलेला आहे. आता वारकरी आणि वारकऱ्यांमध्ये काही त्यांना व्यवस्थित साधन सुविधा मिळाव्यात, त्यांच्यामध्ये काही तंटा होऊ नये, त्यांना व्यवस्थित वाढ मिळावी आणि सर्व ज्या लॉ अँड ऑर्डर ज्या असतात त्या मेंटेन करण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी, सांभाळून ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो या अशा उत्सवामध्ये करण्यात आलेला असतो. परंतु याच पोलीस उत्सवात बंदोबस्त केलेल्या पोलिसांमध्ये आणि वारकऱ्यांमध्ये ज्यावेळी बाचाबाची झाली आणि लाठीचार्जमध्ये याचं रूपांतर झालं ह्या एक चांगली अशी गोष्ट म्हणता येणार नाही. कारण जरी पोलीस आपलं काम करत असले आणि पोलिसांनी आपलं काम करताना त्यांच्यावर लाठीचार्ज केला तरी हे प्रकरण जे आहे ते लाठीचार्ज करण्यापूर्वी सोडवता आलं असतं का? एकामेकांमध्ये समन्वय करून व्यवस्थितरित्या बोलून त्यांना जो काही प्रवास जो प्रवेश आहे तो आत्ता तोड्यानंतर असा म्हणजे व्यवस्थित प्रवेश त्यांना देता शक्य झालं असतं का यावर विचार होणं गरजेचं होतं. परंतु तशा पद्धतीचं काहीही झालेलं नाही आणि आता काल लाठीचार्ज झाल्यामुळे त्या लाठीचार्ज नंतर आता मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा जो आहे तो तिथे तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता जे वारकरी लोक आहेत त्यांच्या मनात एक भय निर्माण झालेला आहे की जर आपण प्रवास करण्यासाठी जर काही घाई गडबड केली तर पुन्हा पोलीस आणि वारकरी यांच्यात वादावादी होणार आहेत आणि त्याचं रूपांतर लाठीचार्जमध्ये होऊ शकतं. त्यामुळे आता वारकरी ही
कशा पद्धतीनं पाऊल उचलणार, आता सर्व वारकऱ्यांना देवाचं दर्शन मिळणार काय, त्यांना मंदिरात प्रवास करता येणार आहे का, या सर्व गोष्टी आता लक्षात घेणं आणि याच्यावर विचार होणं गरजेचं ठरणार आहे. नक्कीच आजच्या या चर्चेत आज आपण इथेच थांबणार आहोत, पण तुमचा निरोप घेण्यापूर्वी आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की मान्सून आलेला असला तरी बिपर्जय वादळाचा धोका कायम आहे, त्यामुळे किनारी भागात जे कोणी राहणारे लोक आहेत त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे गोवन वार्ता लाईव्ह हे टी व्ही चॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की फेसबुक आणि यूट्यूबवर अवेलेबल आहे, त्यामुळे ताज्या घडामोडींच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला इथे नक्की फॉलो करा. ट्विटरच्या माध्यमातून आम्ही ताज्या घडामोडींच्या क्विक अपडेट्स देत असतो, त्यामुळे ट्विटरवरही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. गोवन वार्ता लाईव्हची वेबसाईट पेजही चालते, तिथे तुम्हाला राज्यासह राष्ट्रीय पातळीवरील तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्या काही बातम्या असतील त्याचे तपशीलवार त्या बातम्या तुम्हाला तिथे वाचता येतात, त्यामुळे वेबसाईट पेजलाही नक्की भेट द्या. त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवरही गोवन वार्ता लाईव्ह अवेलेबल आहे, त्यामुळे तिथेही गोवन वार्ता लाईव्हला फॉलो करायला विसरू नका. फोमेंटो मीडिया समूहाचं पुरुडंड ॲप आहे, त्या ॲपवर जी फोमेंटो मीडिया समूहाची 4 वृत्तपत्रं आहेत आणि 3 वृत्तवाहिन्या आहेत त्या तुम्हाला एकाच ठिकाणी या ॲपवर मिळतात, त्यामुळे प्रुडंट ॲप जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर आजच प्ले स्टोअरवर जा आणि हे ॲप डाउनलोड करा. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.